नमस्कार. आज एवढ्या मोठ्या सभागृहात अभिमानानं उभा आहे याचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय खुसपे सर आणि त्यांची टीम. असं म्हणतात कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात, तशी माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात खुसपे सरांसारखी, आणि अशीच माणसं बाणेदार विद्यार्थी घडवू शकतात हे माझ्या बाबतीतले उदाहरण आहे. 3 वर्षापूर्वी तुमच्या सरकारच माझा मुलगा 10वी झाला. 10वी झाल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. आता तुम्हाला तुम्ही फिरला असाल, तुम्हालाही अनुभव असेल. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर 9वीला मार्क किती होती, 10वीला मार्क किती होती, 90% वर होती का, असा प्रश्न विचारला जातो. तुमचाही अनुभव असेल, माझा 3 वर्षापर्यंत अनुभव आहे. मी सगळीकडे फिरून आलो, नंतर खुसपेसांच्या कोटा अकॅडमीला गेलो. सरांशी बोलताना एक वेगळा कॉन्फिडन्स, एक पालकांना वेगळा आत्मविश्वास देण्याची परंपरा आहे ते सरांची. सरांनी मला मुलाची 10वीची मार्क विचारले नाहीत, 9वीची मार्क विचारले नाहीत. 9वीपर्यंत एक सर्वसामान्य असणारा माझा मुलगा 10वीमध्ये चांगली मार्क मिळवून सरांच्याकडे गेलो. सरांशी माझं बोलणं झालं, सर आमच्या फॅमिलीमध्ये फक्त शिक्षण ही एकच स्पर्धा असते. आमच्या नायकवाडी फॅमिलीमध्ये बरेच जण ओळखतात, आमच्या फॅमिलीला शिक्षक लोक बरेच आहेत. आमचे मित्र मातेकस्तर वगैरे आहेत, 35 लोक शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या घरातले आहेत. आणि यामध्ये फक्त एज्युकेशन ही एकमेव स्पर्धा असते. आणि मी सरांना बोललो, सर माझ्या एका भावाची मुलगी मुंबईला आहे, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकते. माझ्या एका भावाची मुलगी कारमध्येच आहे, ती चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकते. आणि मी माझा मुलगा तुमच्याकडे घालतोय. एक आत्मविश्वास मला असा होता की सर आमचं जे भविष्य आहे ते सर्व भविष्य सर आम्ही तुमच्या हातात देतोय. सर म्हणले, फक्त 2 वर्ष थांबा, 2 वर्षानंतर तुम्ही हीच प्रतिक्रिया द्याल, या स्टेजवर याल. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आज योगायोग बघा प्रतिक्रिया देण्यासाठी मी येत आहे. माझा मुलगा असेल आता दीप प्रज्वलन करायला आलेला होता. अपेक्षित नव्हतं की एवढं मोठं यश, एवढं मोठं समाधान आम्हाला मिळू शकतील असं. अभिमानानं सांगेन की 5 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधल्या 3 टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये असेंचं सिलेक्शन झालं होतं. 20 पिलांनी दिल्लीला सिलेक्शन झालेलं होतं, VIT वेल्लोरला सिलेक्शन झालं होतं, SRM चेन्नईला सिलेक्शन झालेलं होतं, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजलाही सिलेक्शन झालं होतं. पण प्रत्येक वेळेस एकच टार्गेट होतं की आसिनच्या सिलेक्शनच्या पाठीमागं कष्ट आहे, त्याचबरोबर सर आणि सरांची टीम यांचंही खूप मोठं कष्ट आहे. कारण मधल्या काळामध्ये मुलांच्या मध्ये ज्या डिप्रेशन यायचं, मुलं नाराज व्हायची, त्यावेळेस खुसपे सरांना मोटिवेट करायचे. आणि आमचा आसिनच्या वेळेस नाराज व्हायचा, त्यावेळेस मी खुसपे सरांची जाऊन गाडी, सर थोडं मोटिवेशन करा. लगेच दुसऱ्या दिवशी मोटिवेशन झालं की विद्यार्थी पुन्हा फ्रेश व्हायचे. ऍडमिशनच्या कालावधीतला हा सुद्धा हा प्रकार आहे. मी वैयक्तिक अनुभव सांगतो, JEE Mains ची परीक्षा होती, साताऱ्याला परीक्षेला गेलो होतो. मी माझ्या गाडीतनं गेलो होतो, सर्व बाकीची मुलं घेऊन आली होती. आपण जसे आपल्या मुलाची काळजी घेतो तसं सरांनी त्यांच्या डब्यामधून उपीट आणलं होतं सर्व मुलांसाठी. आणि मुलांना खायला देणं, त्यांना पाणी देणं, इतक्या कुठल्या इन्स्टिट्यूटचा प्रमुख इतक्या बारकाईने काळजी करणार मी पहिल्यांदा आयुष्यात बघितलंय. आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. ऍडमिशन गेला, प्रत्येक ठिकाणी गेलो, 20 पिलांनीला गेलो, त्या ठिकाणी कॉमन कोर्स होते. सरांना तिथून फोन केला, सर काय करू. सर म्हणले, आसिनची जी आवड आहे त्या बाजूला तुम्ही बघा म्हणून. SRM चेन्नईला गेल्यानंतर तिथून फोन केला, सगळे सेक्शन ओपन होते, CSE होतं, एरोनॉटिक होतं, सगळं ओपन होतं. सरांना फोन केला, सर काय करू. सरांनी पुन्हा उत्तर आलं की त्याला रोबोटिक्समध्ये आवड आहे आणि रोबोटिक SRMचं 1 नंबर आहे. सर म्हणलं, फ्युचर. तर अभिमानानं सांगेन की सरांनी त्याच वेळेस मला कॉन्फिडन्स कॉल झाले, संसुरी डॉक्टर म्हणून आपल्या कार्य नाक्यावर आहेत, अमेरिकेला त्यांचा मुलगा रोबोटिक्सचा हेड ऑफ आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलं. आणि इतकं बोलणं समाधानकारक झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आम्ही तिथं रोबोटिक्सला ऍडमिशन घेतलं. हा ऍडमिशन घेतलं, त्याला तिथं सोडलं, घरी आलो 15 दिवसांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करायचा कॉल आला. पुन्हा सरांच्याकडे गेलो, सर काय करायचं. सरांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली, म्हणले की इकडं आला तर फक्त फी वाचेल, पण त्या ठिकाणचं जे ज्ञान आहे, म्हणजे तिची जी आवड आहे रोबोटिकची,
ते सक्सेसफुल जर करायचं असेल, जर फ्युचर त्यामध्ये चांगलं करायचं असेल तर त्या ठिकाणीच त्याला ठेवा आणि प्रत्येक गोष्ट सरांची ऐकून आज माझा मुलगा एक वर्ष पूर्ण होत आलेला आहे आणि अभिमान सांगतो की सरांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या महिन्यात त्यांनी BMW गाडी खोलल त्या इन्स्टिट्यूटना दिली होती. प्रत्येक गोष्टीचं सरांचं मूल्यमापन, सरांचं मार्गदर्शन आज इतक्या चांगल्या प्रकारे झालेलं आहे की असीम हा माझ्यासाठी जसं आई वडिलांना प्रत्येक मुलगा अभिमानाचाच पाहतो तसं मला असं वाटतं की असीमला घडवण्यात खुशपे सर तुमचा तुमचा आणि तुमच्या टीमचा खूप मोठा वाटा आहे आणि तुमच्या या ऋणातून आम्ही नायकोडी कुटुंब कधीही उतरा येऊ शकत नाही. कारण पैसे भरपूर लोक कमवतात पण विद्यार्थ्यांचं एज्युकेशन आणि विद्यार्थ्यांना एक लाईन देण्याचं काम खुशपे सर केलेलं आहे. आमच्या दुसऱ्या मुलालाही असंच मार्गदर्शन व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करून मी सांगतो. जय हिंद जय हिंद. पालकांनी प्रतिक्रिया